अकोला शहरातील शनिवारी झालेल्या दोन गटांच्या वादात अनेक ठिकाणी जाळपोळ तसंच दगडफेक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचं गांभीर्य पाहता आज शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या कारणीभूत लोकांना कडक शिक्षा करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. एखाद्या धर्माच्या श्रद्धास्थानावर एखादी वादग्रस्त पोस्ट जर लिहिली असेल आणि त्यानंतर जर जे पडसाद उमटले असतील तर पोलिसांनी मुख्य आरोपीला का पकडलं नाही, त्याला कुठला राजकीय पक्ष खतपाणी घालतो आहे का? म्हणून आज जे नागपूर विभागाचे आय जी होते त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की याची CBI चौकशी करा. ज्या कुठल्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी, आमदारांनी, नगरसेवकांनी जर गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं प्लॅनिंग केलं असेल तर त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. नाहीतर छत्रपती संभाजीनगरला जी जातीयवादी दंगल घडवण्याचं पाप काही लोकांनी केलं त्याच पार्श्वभूमीवर अकोल्याला दंगल होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन इथं कमी पडत आहे, पोलिसांचा कुठलाही वचक राहिलेला नाही. अकोला शहर हे क्राईम कॅपिटल बनते आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.